आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणार संविधान बचाव समिती शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहापूर बंद करण्यात आले होते. संविधान विरोधी NPR, NRC, CAA कायद्याविरोधात रॅली काढण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, NRC CAA कायद्याचा विजय असो, NRC CAA कायद्याचा विजय असो, भाजप सरकारचा विजय असो. सहकार्य करा, सहकार्य करा. भारत सरकारच्या विरोधात, मोदी सरकारच्या विरोधात जे CAA आणि NRC या कायद्याविरोधात आम्ही शहापूरमध्ये बंद पाळला होता, या बंदच्या हाकला व्यापाऱ्यांनी आणि सर्व संघटनांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं आहे या बंदसाठी आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतो. जय शिवराय, जय भीम. आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्व आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्र बंदची जी हाक दिली त्या अनुषंगाने आज शहापूर बंद करीत आहोत. मोदी सरकारनं, या भाजप सरकारनं जो CAA, NRC आणि CAR हा कायदा काढलेला आहे, हा काळा कायदा काढलेला आहे, त्या कायद्याच्या निषेधाने आम्ही या ठिकाणी आज शहापूर बंदची हाक दिली. आणि मोठ्या संख्येनं शहापूरच्या व्यापाऱ्यांनी, शहापूरच्या नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दलही त्यांचा मी आभार व्यक्त करतो. NRCच्या माध्यमातून मोदी सरकार हे भाजप सरकार पुन्हा एकदा इथल्या मूळ रहिवाशांवर अन्याय अत्याचार करणार आहे. परत आम्हाला आमचे, आम्ही भारताचे नागरिक आहोत की नाहीत हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. अरे त्या मोदीला प्रश्न आहे की आधी तू सिद्ध कर की तू या देशाचा नागरिक आहेस की नाही. आज आमचा आदिवासी असेल, आमचा भटका विमुक्त असेल, आमचे 40% हिंदू असतील, आजला मुस्लिम असेल, यांच्याकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र नाही आहेत. आणि ज्या वेळेला हे मोदी सरकार या NRCच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला आमचे कागदपत्र मागाल, त्यावेळेला आम्ही सगळ्याचे सगळे 40% हिंदू आणि इथले मुसलमान, इथले दलित, इथले आदिवासी, इथले भटके, आम्ही भारताचे नागरिक राहणार नाही आहोत. यात आमची काय दोष आहे? मोदी सरकारला माझं हेच सांगणं आहे, या भाजप सरकारला माझं हेच या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की हा कायदा, काळा कायदा तुम्ही मागे घ्या. आम्ही या देशाचे भूमिपुत्र आहोत आणि आम्ही तुम्हाला कुठल्या प्रकारचं, अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला कागदपत्र सादर करणार नाही आहेत. कारण तुम्ही आम्हाला डिटेन्शनमध्ये टाकणार, आम्हाला जेलमध्ये भरणार, याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. मोठ्या संख्येनं हा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत. त्याचबरोबर मोदी सरकारनं आज प्रायव्हेटायझेशन करायला सुरुवात केली आहे. तुम्ही रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन करताय, तुम्ही आमच्या सरकारी 9 कंपन्या विकताय. 45,000 कोटी रुपये जे रिझर्व्ह बँकेकडे आमचे ठेवलेले आहेत, ते रिझर्व्ह बँकेचे 45,000 कोटी तुम्ही आज आमच्या मागतायत, सरकार चालवण्यासाठी मागतायत. तुम्हाला सरकार चालवता येत नाही, देश इकडे दिवाळखोरीमध्ये निघलेला आहे, आर्थिक मंदीचं संकट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. या आर्थिक संकटाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी या शहापूर बंद करत आहोत, महाराष्ट्र बंद करत आहोत. या रॅलीमध्ये शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष सचिन पवार व बहुजन समाज कार्यकर्ते उपस्थित होते. शाहिद शेख, स्वानंद मीडिया, शहापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.